in the last section we discuss, we start our new chapter, that is nothing but human reproduction, reproduction in lower and higher animals. In that particular we discuss on asexual reproduction in animals, in lower organisms. Sexual reproduction in animals, here we discuss the specifically human reproduction. In case of human, humans are sexually reproducing animals. The process of reproduction involves, there are various sequential steps are involved in the human reproduction. Especially that is gametogenesis, then insemination, then internal fertilization. In case of internal fertilization, there is a fusion of male and female gametes. Then another step is nothing but a zygote formation, when there is a fusion of male and female gametes, then zygote gets formed. So zygote formation, and nothing but related to that zygote formation, there is another process, embryogenesis, and later on gestation and parturition. So these some processes are involved only in the process of human reproduction. In case of, there is a formation of gametes are nothing but a main step. So gametes, in case of male, there are sperms are formed, and in case of female, there are eggs are produced. Generally, sperms are produced in a testis in the male, and eggs are produced in the ovary of female. So organs other than testes and ovary are involved. These organs are called as secondary sex organs. The testes and ovary are the primary sex organs, and other than all the organs involved in the reproduction process, that is nothing but a secondary sex organs. There are some secondary sexual features are involved in sexual, we call it as a secondary sexual dimorphic characters. In that, there is in males we see the presence of beard or mustache or hair on the chest, muscular body we see, then enlarged larynx is also involved, or we call it as Adam's apple. Then secondary sexual characters in females, especially the developed breast, then broader pelvis and high pitched voice. मैं आता आपण म्हणतो कसं की मेल आणि फीमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा रिप्रोडक्शन प्रोसेस मधला महत्त्वाचा पार्ट होतो, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन ऍक्च्युअली त्या म्हणजे तिथून स्टार्ट झालेला आपल्याला दिसून येतो. खूप साऱ्या प्रोसेसेस या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्वॉल्व असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं की मी मगाशी म्हटलं की गॅमेटोजेनेसिस आहे, इन्सेमिनेशन आहे, किंवा फर्टिलायझेशन आहे, इंटरनल फर्टिलायझेशन आहे म्हणजे गॅमेट फॉर्मेशन होणं आहे, त्याचबरोबर एम्ब्रियोजेनेसिस आहे, गेस्टेशन आहे, पार्चुरेशन आहे. सो या सगळ्या प्रोसेसेस इन्वॉल्व होत असताना मेनली मेल्समध्ये स्पर्म तयार होणं आणि फिमेल्समध्ये एक तयार होणं हा त्यातला महत्त्वाचा पार्ट झाला. आता मेलमध्ये स्पर्म्स हे टेस्टिसमध्ये तयार होतात आणि एग्ज या ओव्हरीजमध्ये तयार होतात. त्याच्यामुळे ते जे रिलेटेड ऑर्गन्स आहेत त्यांना प्रायमरी सेक्स ऑर्गन्स असे आपण म्हणतो. पण इतरही अनेक ऑर्गन्स याच्यामध्ये इन्वॉल्ड असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसं की आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपण बघणार आहोत की टेस्टिस हा त्यातला प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, पण अदरही काही ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व असले दिसून येतात. त्याला आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असं म्हणतो, किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असं आपण म्हणताना दिसून येतो. की जसं की इन मेलमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या चेस्टचा साईज वाढणं आहे, त्याच्यानंतर दाढी मिशा येणं वगैरे, ही जी बेसिक कॅरेक्टर्स आहेत ती, या सगळ्याला आपण सेकंडरी सेक्शुअल मेल कॅरेक्टर्स असं म्हणतो. इन केस ऑफ फिमेल, ब्रेस्ट साईज इन्क्रीज होणं आहे, किंवा त्यांचा पेल्विक पार्ट किंवा पीच वॉईस चेंज होणं, मेलमध्ये पण पीच वॉईस चेंज होताना आपल्याला दिसून येतो, आवाज घोगरा होणं आपण त्याला म्हणतो. तर व्हॉइस चेंज होणं हा सुद्धा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरमधला एक महत्त्वाचा पार्ट असलेला दिसून येतो. आपण आजच्या भागामध्ये फर्स्टली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिस्कस करणार आहोत. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणते भाग इन्वॉल्व्ह होताना, प्रायमरी मेल ऑर्गन्स कोणकोणते आहेत, तर टेस्टिस आहे, म्हणजे त्याच्यानंतर ॲक्सेसरी डक्ट्स आहेत,
वेगवेगळ्या. त्याच्यानंतर या ऍक्सेसरी दक्ष जोडीने अनेक ग्लँड्स इन्वॉल्व्ह आहेत की ज्या ग्लँड्स मधून काही सिक्रेशन होत असतं आणि हे सिक्रेशन झाल्यानंतर लॅटर ऑन काही चेंजेस होताना आपल्याला दिसून येतात. आणि काही इंटरनल आणि एक्सटर्नल जेनिटालिया पण आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला काही फंक्शन्स होतात, जसं की आपण स्क्रॉटम आणि म्हणतो, तर हे सगळे जेनिटॅलियल पार्ट असलेला आपल्याला दिसून येतो. तर हे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणून याला ओळखला जातो. तुम्ही 10वी पासून 10वी 11वीला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची 10वीला तर व्यवस्थित डायग्राम स्टडी केली आहे आणि त्याच्यामधले सगळे पार्ट्स आपल्याला माहिती आहे. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. आपण पहिला पार्ट त्याच्यामधला बघणार आहोत, तो आहे टेस्टिस. आता याची पेअर आहे, यांच्यामध्ये अ पेअर ऑफ टेस्टिस याच्यामध्ये असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर इट इज ओरिजिनेटेड फॉर्म अ मेसोडर्मल ओरिजिन आहे याचं. आणि आपल्या लोअर ॲबडॉमिनल म्हणजे मेलच्या लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये, म्हणजे पोटाच्या खालच्या भागामध्ये असणारा हा पार्ट आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. त्याच्यानंतर दे आर लोकेटेड इन द पाउच कॉल्ड ॲज अ स्क्रॉटम. स्क्रॉटम मध्ये म्हणजे लाईक ॲज अ सॅक, आपण त्याला आपण पिशवी म्हणूया, याच्यामध्ये ते इन्वॉल्व्ह आहे. त्याच्यामध्ये लोकेशन त्याचं असलेलं दिसून येतं, स्क्रॉटम. त्याच्यानंतर फिटल स्टेज मध्ये द टेस्टिस डेव्हलप इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी अँड लॅटर ते डिसेंड इन टू द स्क्रॉटल सॅक, म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये सुरुवातीच्या स्टेजला, म्हणजे अगदी आपण ज्याला एम्ब्रियॉनिक स्टेज नंतर, म्हणजे जेव्हा चाइल्डहूड स्टेजला आपण आहोत, तर त्यावेळेला ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून हळूहळू डिसेंड इन टू द स्क्रॉटल सॅकमध्ये होताना दिसून येतात. आणि त्यांच्यामध्ये असणारा जो पॅसेज आहे त्याला इंजिनल कॅनॉल असं म्हटलं जातं. साधारणतः हे टेस्टिस जे आहेत ते ओव्हल शेप आहेत आणि अबाउट 4 to 5 centimeters लॉंग असणारे 2 to 3 centimeters त्यांची वाईड आहेत म्हणजे ते, आणि साधारणतः 3 centimeters थिक जाडी त्यांची तेवढी असलेली दिसून येते. तुम्ही पुस्तकामध्ये त्याचा जर एलएस बघितला, साईज बघितला किंवा त्याचा एकूण कशी रचना आहे ते, तर लॉन्जिट्युडिनल सेक्शन जर बघितलं तर तुम्हाला टेस्टिसची रचना दिसून येतात. खूप साऱ्या ब्लड वेसल्स, नर्व्स यांचा साठा असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेअर फॉर्मेशन त्यांच्यामध्ये असलेलं दिसून येतं. आपल्याला या ठिकाणी या पार्टमध्ये पुढच्या भागामध्ये टेस्टिसचा डिटेलिंग आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला टीएस ऑफ टेस्टिस बघायचं आहे. इथे तुम्हाला डायग्रॅम समोर असलेली दिसून येते. टीएस ऑफ ही आहे टीएस ऑफ टेस्टिसची डायग्रॅम आहे. आता टीएस ऑफ टेस्टिसमध्ये कोणकोणते पार्ट तुम्हाला इन्क्लुडेड असलेले दिसून येतात, मी जरा थोडासा हा पहिला पार्ट रफ करते म्हणजे टीएस ऑफ टेस्टिसचे पार्ट तुम्हाला क्लिअर होताना दिसून येतील. हा साइडर पार्ट कट करून टाकते. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणकोणते पार्ट सेक्शन याच्यामध्ये असताना दिसून येतात. ट्रान्सफर सेक्शन घेतला तर आउटर एक लेअर दिसून येतं, ट्युनिका अल्ब्युजिनिया हे त्याचं सगळ्यात आउटर लेअर असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर अजून कोणकोणते पार्ट, तर ह्या ट्युनिका अल्ब्युजिनियामध्ये अजून एक आउटर आणि इनर म्हणजे थ्रीबॉइल्ड लेअर असलेलं आपल्याला दिसून येतं. आउटर जे आहे ते इनकम्प्लीट कव्हरिंग आहे, ज्या आता आपण ते काढलं नाही आहे, ज्याला म्हटलं जातं ट्युनिका वॅजिनॅलिस म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि एक इनर लेअर पण ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं आहे, तर त्याला म्हटलं जातं ट्युनिका वॅस्क्युलासा. म्हणजे या ट्युनिका अल्ब्युजिनियाच्या आतबाहेर पण दोन लेअर्स असलेली आपल्याला दिसून येतात, ज्याला म्हटलं जातं ट्युनिका वॅजिनॅलिस आणि ट्युनिका वॅस्क्युलासा. ही थीन मेम्ब्रेनस आणि वॅस्क्युलर लेअर्स आहेत याच्यामध्ये असलेले दिसून येतात. याच्यानंतर ही हे जे ट्युनिका अल्ब्युजिनिया आहे, हा अल्ब्युजिनिया हे डिवाइड ईच टेस्टिस इन टू अबाउट 200 to 300 या ठिकाणी टेस्टिक्युलर लोब्युल्स या ठिकाणी तयार झालेले, म्हणजे छोटे छोटे लोब्युल्स तयार झालेले, लोब्स तयार झालेले आपल्याला या ठिकाणी या लेअरमध्ये दिसून येतात. ट्युनिका अल्ब्युजेनिया या लेअरमध्ये 200 to 300 लोब्युल्स आपल्याला टेस्टिसमध्ये तयार झालेले दिसून येतात. साधारणतः ईच विथ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स, याच्यामध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर सेमिनिफेरस ट्युब्युल्स असलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर ईच सेमिनिफेरस ट्युब्युल्स इज इंटरनली लाईन्ड बाय अ क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्स, याच्यामध्ये जर्मिनल इपिथेलियल सेल्स असलेल्या दिसून येतात. आणि
फ्यू लार्ज सर्टोली अँड सस्टिक्युलर सेल्स असलेल्या दिसून येतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर सेमिनिफेरस मेम्ब्रेन आहे, जर्मिनल इपिथेलियम आहे, थोड्याशा लॅडिक सेल्स आहेत, त्याच्यानंतर इथे काही याचं बेसमेंट मेम्ब्रेन तयार झालेलं दिसून येतं, खूप साऱ्या कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. इथे आता मी उल्लेख केला त्याच्याप्रमाणे त्या सर्टोली सेल्स आहेत या ठिकाणी असलेल्या. इथे जर तुम्ही बघितलं तर त्या सर्टोली सेल्स आहेत आणि हे सगळं जे आहे हे स्पर्म बंडल या ठिकाणी तयार झालेलं दिसून येतं. आता जर्मिनल इपिथेलियल सेल्स जे आहेत किंवा जर्मिनल इपिथेलियम आपण ज्याला म्हणूया, तर जर्मिनल इपिथेलियल सेल्समध्ये जनरली काय होताना दिसून येतं तर गॅमेटोजेनेसिस होताना दिसून येतं आणि त्याच्यापासून स्पर्मॅटोझुआज त्या ठिकाणी तयार होताना दिसून येतात. त्याच्यानंतर या ज्या सर्टोली सेल्स आहेत या सर्टोली सेल्स न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात या ठिकाणी. इथे असणाऱ्या ज्या सर्टोली सेल्स आहेत तिथे तुम्हाला छोटासा पार्ट इन्क्लूड केलेला दिसून येतो, तर हा जो पार्ट आहे हा काय करतो, प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिशन, म्हणजे सपोर्ट किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करताना दिसून येतो आणि त्याच्या सहाय्याने स्पर्म्स डेव्हलप करण्यासाठी त्याला मदत होताना दिसून येते. या स्पर्मेटोजेनेसिसच्या कितीतरी प्रोसेसेस या सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये आपल्याला कम्प्लीट होताना दिसून येतात. जसं की आपण स्पर्मॅटोगियल सेल्स तयार होणं म्हणजे त्यांचं कितीतरी स्टेजेस म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेसेस या ठिकाणी होताना दिसून येतात. सेकंडरी स्पर्मॅटोसाईट तयार होणं, स्पर्मॅटोसाईट प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये डिवायडेशन होताना दिसून येणं, स्पर्मॅटिड, स्पर्म्स यांचं या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत या सगळ्या या जर्मिनल इपिथेलियम सर्टोली सेल्समध्ये होताना दिसून येतात. त्याच्यानंतर इथे आता आपण म्हणलं तसं की लेडिक सेल्स असा एक उल्लेख आला आहे, अशा छोट्या छोट्या अशा इन्क्लूड असणाऱ्या अशा लेडिक सेल्स या ठिकाणी दिसून येतात. या ज्या लेडिक सेल्स आहेत या कुठे आहेत, सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये या ठिकाणी हे संपूर्ण जे आहे त्या सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये या लेडिक सेल असलेल्या दिसून येतात आणि दे सिक्रेट द मेल हॉर्मोन. मोस्टली आपल्याला मेलमध्ये वेगवेगळे हॉर्मोन सिक्रेट होताना दिसून येतात, स्पेशली त्याच्यामधलं आपण 9वीमध्ये पण शिकलोय की इस्ट्रोजेन आणि अँड्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन, तर हे मेन हॉर्मोन्स या ठिकाणी या लेडिक सेल्समध्ये इन्क्लूड होताना दिसून येतात. तर अशा पद्धतीने काही बेसिक नावं आपल्याला टी एस ऑफ टेस्टिसची डायग्राम ड्रॉ करायला येते. तर टी एस ऑफ टेस्टिसच्या ट्युनिका अल्ब्युजेनिया, त्याच्यानंतर या सर्टोली सेल, हे स्पर्म बंडल आहे या ठिकाणी, इथे स्पर्म बंडल आहे, हे जे आहे ते सेमिनिफेरस मेम्ब्रेन आहे, जर्मिनल इपिथेलियम आहे, छोट्या छोट्या ड्रॉ केलेल्या लेडिक सेल्स आहेत, त्याचा आउटर मेम्ब्रेन आहे ज्याला आपण बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हणतो आणि या ठिकाणी खूप साऱ्या कनेक्टिव्ह टिश्यूजचं पॅकेज आहे या ठिकाणी असलेलं दिसून येतं. सो हा जो आहे त्याला आपण टी एस ऑफ टेस्टिस म्हणून खूप वेळा ही डायग्राम येते. मेनली ट्युनिका अल्ब्युजेनियाचं फंक्शन काय आहे, त्याच्यानंतर सर्टोली सेल काय फंक्शन करतात, लेडिक सेल काय फंक्शन करतात, हा त्यातला महत्वाचा पार्ट आपल्याला असलेला दिसून येतो. सो ही डायग्राम ड्रॉ करायची प्रॉपरली आणि त्याची फंक्शन्स लिहायला हरकत नाही. नेक्स्ट पार्टमध्ये आपण उरलेले जे त्याच्यामधले असणारे पार्ट आहेत, म्हणजे मेल ऑर्गन मधला हा आपण पहिला पार्ट आता डिस्कस केला, टेस्टिस. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पुन्हा कोणकोणते ऍक्सेसरी डक्स म्हणजे काय आहे किंवा ऍक्सेसरी डक्स काय काम करतात, त्याच्यानंतर ग्लँड्स वेगवेगळ्या काय काम करतात, देन इंटरनल आणि एक्सटर्नल जेनिटालियाचं नेमकं फंक्शन काय आहे हे आपण बघणार आहोत. थँक्यू.